बाळासाहेब देवरस यांच्यासारख्या नेतृत्वाने संघाचे विचार सर्वत्र पोहोचवले आणि काहींना घडवण्याचं कार्यही त्यांनी केलं. संघामध्ये देवरस यांच्याशिवाय हे विचाराचं वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी पुण्यात रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या वतीनं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत केलं. बाळासाहेब देवसर यांच्यासारख्या नेतृत्वाने संघाचे विचार सर्वत्र पोहोचवलेत आणि काहींना घडवण्याचे कार्यही त्यांनी केलंय. संघामध्ये देवरस यांच्याविषयी हे विचारांचे वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केलंय. पुण्यात रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते. बाळासाहेब देवरस कर्तृत्व आणि विचार या विषयावर भैयाजी जोशी यांनी आपले विचार मांडले आणि त्या कालिदासांच्या नेतृत्वाच्या बद्दल बाळासाहेबांचं वैशिष्ट्य आणखीन असं होतं की ते उलट सुद्धा पूर्ण म्हणत असत. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, त्यामुळे असं अध्ययन प्रवृत्ती असल्यामुळे इंग्रजी, संस्कृत, हिंदी, मराठी या सर्व भाषांचा तर अगदी सहज वापर झाला. ज्यांनी त्यांची भाषणं ऐकली कदाचित मनामध्ये असं एक निर्माण होऊ शकतं की ते त्यांचं असं घनागती प्रभावी असं वक्तृत्व नव्हतं, पण संस्कृतच्या अध्ययनामुळे त्यांच्या वक्तृत्वाला सुद्धा एक सौष्ठव होते, एक दर्जा होता, एक स्तर होता भाषेला. जवळच्या लोकांना ते फार अबोल वाटायचे, दुरून बघणाऱ्यांना थोडे गंभीर वाटायचे. भीतीचा उपयोग लोकांना निरुत्तर करण्यापेक्षा बाळासाहेबांसारख्या मीठभाषी आणि मृदू स्वभावाचा माणूस मला कधी भेटलाच नाही. संघाचे तृतीय सरसंघचालक श्री मधुकर दत्तात्रय उपाध्ये बाळासाहेब देवरस यांनी सरसंघचालक पदाची धुरा 21 वर्ष सांभाळली. एक निस्वार्थ, निरपेक्ष, संयमी पण धडाडीचे, विवेकी आणि चैतन्यशील नेतृत्व अशी श्री बाळासाहेबांची प्रतिमा. परंपरा आणि आधुनिकता यांचा प्रगतीपर संगम त्यांच्या नेतृत्वात होता आणि ते नेतृत्व अहंकारीही नव्हते आणि त्यावेळी देशाचे भवितव्य संघाच्या द्वारे घडवण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या ठाई होता असं मत जोशी यांनी यावेळी व्यक्त केलंय. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.